नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे। नवी वेस पोलीस चौकीच्या समोर सपाटे यांचे बांधकाम सुरू असून त्यांनी रस्त्याला अडथळा ठरेल अशा पद्धतीने जीवघेणा खड्डा पाडून त्यामध्ये बांधकामाचे पाणी सोडण्याचा उद्योग सुरू केला आहे। बऱ्याच दिवसापासून हा खड्डा असून त्यामुळे सोडलेले ड्रेनेजचे पाणी संपूर्ण रस्त्यावर वाहते आहे। याचा नागरिकांना त्रास होतो आहे। लोकांना रोगाचा प्रादुर्भाव होणारी ही कृती असल्याचं नमूद करत पोलीस कॉन्स्टेबल शंकर याळगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। सपाटे अनेक नियम मोडतात, त्यामुळे त्यांना पोलिसांनी असा दणका दिला आहे। लकी चौकात सपाटे यांच्या शिवपार्वती लॉजच्या गाळेधारकांनी त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो, याकडे देखील पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे। 111 व्यक्तींविरुद्ध महापालिकेने कारवाई केलेली आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणं, फळ व भाजी विक्रेते यांनी मास्क व हँड ग्लोव्हजचा वापर करणं, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, दुकानदार व व्यावसायिक यांनी मास्क व हँड ग्लोव्हजचा वापर न करण्याविरुद्ध महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या 111 व्यक्तींविरुद्ध कारवाई केली गेली आहे। या कारवाईमधून एकूण 19,800 रुपये दंड गोळा झालेला आहे। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची 11 तास चौकशी करण्यात आली। बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आपला जबाब नोंदवला असून वांद्रे पोलिसांकडून तब्बल 11 तास तिची चौकशी करण्यात आली। रिया आणि सुशांत गेल्या काही दिवसापासून रिलेशन मध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कोडं उलगडण्यासाठी रियाचा जबाब अत्यंत महत्वाचा समजला जात आहे। लडाख तर सुरुवात आहे चीनचा भारताला इशारा। पूर्व लडाख मधील गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत चीन यांच्यात तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू असली तरी चीनची मुजोरी कायम आहे। गलवान खोरे हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीनने केला आहे, भारताने तो फेटाळून लावला। भारत आणि चीन दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिबेटने भारत सरकारला सतर्क राहण्याचा इशारा दिला असून चीन करत असलेल्या हालचाली व त्यांच्या 5 फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटेजी या धोरणाचा भाग असून लडाख तर सुरुवात असल्याचा इशारा आहे। स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील जेलवारीनंतर बंदी घालण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज एस श्रीशांत तब्बल 7 वर्षानंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे। येत्या सप्टेंबर महिन्यात श्रीशांतवरील 7 वर्षाच्या बंदीचा काळ पूर्ण होणार आहे। केरळच्या रणजी टीम मध्ये त्याची निवड करण्यात आली आहे, मात्र त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे। कोरोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले, अशाच मजुरांसाठी मोदी सरकार नव्या योजनांची घोषणा करणार आहे। स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारने 50,000 कोटी रुपयांचे पॅकेज तयार केले आहे। या अंतर्गत रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे। याचा फायदा 6 राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे। या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिनांक 20 जून रोजी बिहार मधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली। जम्मू काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यातील मुनांद परिसरात सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री चालू आहे। या ठिकाणी आतापर्यंत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, त्यातील एका दहशतवाद्याला काल ठार करण्यात आलं, तर येथे अद्यापही मोठ्या प्रमाणात चकमकी सुरू आहेत। जवानांच्या माहितीनुसार या ठिकाणी आणखी दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात जवानांनी वेढा दिलेला आहे। सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त गुडेवार यांनी तत्कालीन ड्रेनेज कामाचा मक्ता रद्द करून मक्तेदारावर केलेली कारवाई महापालिकेस चांगलीच महागात पडली आहे। या प्रकरणी मक्तेदारास पालिकेने 32,16,00,000 रुपयांची भरपाई द्यावी, तसेच या रकमेवर मक्ता रद्द केल्यापासून 12% व्याज द्यावे असा निकाल दिला आहे। दरम्यान महापालिका प्रशासनानं या विरोधात
उच्च न्यायालयात अपील करण्याचं ठरविलं आहे. इकडे पालिका सभेतही हा विषय आणल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक नक्की दोष कोणाचा यावर चर्चा करतील असं ज्येष्ठ सदस्यांचं म्हणणं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी सध्या बंद असलं तरी मंदिर समितीच्या www.vithalrukminimandir.organization या संकेतस्थळावर तसेच खासगी कंपनीच्या सेवेद्वारे श्रींचे लाईव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. जोशी म्हणाले, मंदिर 30 जून पर्यंत बंदच राहणार आहे. मंदिर बंद असलं तरी सेवा व नित्योपचार सुरूच असून भाविकांना मोबाईल ॲपद्वारे मोफत दर्शन घेता येईल. यासाठी भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हे ॲप्लिकेशन घ्यावं, तसेच मंदिर समितीच्या संकेतस्थळावरही दर्शन मिळेल. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.